आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट करून 18 डिसेंबरला आपण एक मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटल्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका लोकप्रिय आहे. त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले असल्याने काही राजकीय विषयावर बोलणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर काही जणांनी अमोल कोल्हे हे कॅबिनेट मंत्री व्हावे अशी इच्छा म्हणून दाखवली आहे. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला होता. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.